नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने ज्यावेळी आपण उन्हाळी हंगामामध्ये मिरची पिकाची लागवड करतो या प्लॉटचा आपण सुरुवातीला एक व्हिडिओ दिला होता की ज्याच्यामध्ये सुरुवातीला आपण उन्हाळी हंगामामध्ये मिरची पिकाची लागवड केली त्याच्यानंतर आपणाला प्रामुख्याने कशा पद्धतीने रोपांची मर असेल किंवा रोपं सेट केली पाहिजेत, त्याबरोबरच जो सुरुवातीला आपणाला समस्या जाणवते की ज्याच्यामध्ये व्हायरस असेल किंवा जो चुरडामुरडा रोग किंवा ह्या हाय टेम्परेचरला पाहिजे तसा प्लॉट हा ग्रोथ न घेणे किंवा चांगल्या पद्धतीने आपणाला रोपांचं सेटिंग न होणे याच्यासाठी आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो हे आपण सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता आपण प्रामुख्याने ज्यावेळी आपला प्लॉट हा 30 दिवसाच्या दरम्यान होतो अशा पद्धतीने प्लॉट आपला डेव्हलप होतो, चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत असेल फुटव्यांची संख्या मिळत आहे, चांगल्या पद्धतीने ज्यावेळी फ्लॉवरिंग स्टार्ट होतो किंवा अशा पद्धतीने आपणाला मालाचं सेटिंग चालू होतं किंवा फ्लॉवरिंग स्टार्ट होतं त्यावेळी आपण अन्नद्रव्याचं व्यवस्थापन असेल किंवा जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट याच्यामध्ये कोणती खतं दिली पाहिजेत, तसेच ज्यावेळी फ्लॉवरिंग चालू होतं किंवा हाय टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये आपणाला कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजेत की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने मालाची कीपिंग क्वालिटी असेल, चांगलं वजन मिळणे, जास्तीत जास्त फ्लॉवरिंग व त्याचं सेटिंग झालं पाहिजे, त्याचबरोबर जो आपणाला व्हायरस रोगाची समस्या ही आत्तापर्यंत जाणवलेली नाही ती इथून पुढेसुद्धा जाणवली नाही पाहिजे किंवा व्हायरस ज्यावेळी आपला प्लॉट चालू होतो त्यावेळी प्रामुख्याने व्हायरसला बळी पडतो त्यावेळी आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. अशा पद्धतीने आपणाला मालाचं सेटिंग चालू झालं किंवा असं ज्यावेळी आपणाला फ्लॉवरिंग चालू झालं त्यावेळी आपणाला पहिली फवारणी घ्यायची की ज्याच्यामध्ये आपणाला यारा कंपनीचं जे बड बिल्डर आपल्याला पाहायला मिळतं ते प्रति लिटर पाण्यासाठी 2.5 ग्रॅम त्याच्यासोबत आपणाला 13.45 हे खत आपणाला प्रति लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅम व त्याच्यासोबत आपणाला इसाबियन किंवा ॲम्बिशन हे टॉनिक प्रति लिटर पाण्यासाठी 1 ते 1.5 ml घ्यायचं आहे व एखादं कॉन्टॅक्टमधील बुरशीनाशक हे घेऊ शकता. ही पहिली फवारणी द्यायची की ज्यामुळे पिकावर आलेला ट्रेस असेल किंवा जी फ्लॉवरिंग निघणार आहे त्याचं ड्रॉपिंग होणार नाही, चांगल्या पद्धतीने सेटिंग होणार आहे, त्याबरोबरच झाडामध्ये जी रोगप्रतिकारक क्षमता आहे ती चांगल्या पद्धतीने डेव्हलप होणार आहे. पहिली फवारणी झाली त्याच्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी आपणाला दुसरी फवारणी घ्यायची की ज्याच्यामध्ये आपणाला 2100 की ज्याचा वापर आपण व्हायरससाठी किंवा चुरडामुरडा या रोगासाठी करत आहे 2100 आपणाला प्रति लिटर पाण्यासाठी 5 ग्रॅम व त्याच्यासोबत डेंटांसू हे आपणाला 15 लिटरच्या पंपासाठी 3 ग्रॅम म्हणजे आपण जी 6 ग्रॅमची पुढे आढळते त्याच्यामध्ये 2 पंप करायचे आहे, मग 30 लिटर पाणी करायचं आहे व प्रति लिटर पाण्यासाठी आपणाला म्हणजे 5 ग्रॅम हे आपणाला 2100 व चांगलं सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरायचं आहे. ही दुसरी फवारणी द्यायची आहे. पहिल्या 2 फवारण्या झाल्या त्याच्यानंतर जे फ्लॉवरिंग निघणार आहे, चुरडामुरडा रोग थांबणार आहे, त्याबरोबरच जे आपणाला थ्रिप्स जाणवतो त्याच्यासाठी आपण डेंटांसूचा वापर केला आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे पानं खाणाऱ्या अळी किंवा फळ खाणाऱ्या अळी किंवा फुलं खाणाऱ्या अळी जाणवत असेल तर तुम्ही प्रोक्लेम नीम याची फवारणी घेऊ शकता किंवा सोलोमन नीम याची फवारणी घेऊ शकता. या 3 फवारण्या तुम्ही 4-4 किंवा 5-5 दिवसाच्या अंतरानं हे करू शकता. तर खतांचं मॅनेजमेंट कसं करायचं आहे किंवा न्यूट्रिशन मॅनेजमेंट खतं कोणती द्यायची आहेत त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप झाला प्रति एकरासाठी आपणाला 4 किलो कॅल्शियम नायट्रेट, 3 किलो आपणाला 13.45 व आपणाला 500 ग्रॅम बोरॉन हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे. पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं त्याच्यानंतर आपणाला 2-3 दिवस गॅप द्यायचं आहे. 2-3 दिवसानंतर आपण चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग निघाले फ्लॉवरिंग चांगलं निघालेलं आहे त्याचं सेटिंग होण्यासाठी आपणाला 0946 किंवा 42-47 या दोन्हीपैकी कोणतंही खत घेऊ शकता किंवा 0620 हे जरी मिळालं तरी ह्या कोणतंही खत घेऊ शकता. जर आपण 42-47 वापरणार असो तर प्रति एकरासाठी आपल्याला 2.5 किलो वापरायचं आहे व 0620 जर वापरणार असो तर आपण 4 किलो प्रति एकरासाठी वापरायचं आहे. याचं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे. ही 2 ड्रिपची ॲप्लिकेशन झाली त्याच्यानंतर 5 ते 6 दिवसानंतर तुम्ही खतांचं मॅनेजमेंट करताना कोणतं खत द्यायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही वेलागरो कंपनीचं 10:54 हे खत द्यायचं आहे की ज्यामुळे आपणाला नत्र थोडं हवेत नत्राचा प्रादुर्भाव किंवा नत्र हवेत नसल्यामुळे आपणाला 10:54 दिल्यामुळे आपणाला शेंडा चांगला चालू राहणार आहे, जास्त फुलकळी निघणार आहे, त्याचं सेटिंग होणार आहे किंवा 13-40-13 यापैकी कोणतंही एक खत देऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने मालाचं सेटिंग असेल, कंटिन्यू तोडा चालू राहणे किंवा कंटिन्यू हार्वेस्टिंग चालू राहणं हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. या प्लॉटचं आपण 8 ते 10 दिवसानंतर दुसरा व्हिडिओ देणार आहे की ज्यावेळी आपणा चांगल्या पद्धतीने हार्वेस्टिंगला प्लॉट येणार आहे व चांगल्या पद्धतीने आपणाला माल निघणार आहे त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने समस्या जाणवते की मिरची वाकडी होणे किंवा देठावर थ्रिप्स येणे किंवा त्यावेळी ज्यावेळी आपलं हार्वेस्टिंग चालू होतं त्यावेळी आपणाला व्हायरस रोगाचा हा प्रादुर्भाव जाणवतो. त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो हे आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.